पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला परिसरात पसरलेल्या सोळा किलोमीटरच्या विस्तीर्ण पठारावर जंगम कुटुंबियांचं सा वास्तव्य साधारणपणे वीसहून अधिक जंगम कुटुंब या गडावर राहतात पारंपरिक पद्धतीने शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात गडावर जाण्यासाठी छोटी पायवाट आणि एक जुनी लोखंडी शिडी आहे मात्र ती देखील सुस्थितीत नाही आहे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून आता रायरी या गावाच्या बाजूने नवीन लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे यामुळे गडावरील लोकांचं जीवन गतिमान होणार आहे नवीन लोखंडी शिडी बसवल्याने रायरी रायरेश्वर आणि धानवली ग्रामस्थ यांच्यात आनंदाचं वातावरण आहे गडावर वास्तव करणाऱ्यांचं देखील जीवन बदलावं त्यांच्या उद्योगाला चालना आणि शेतीमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी या लोखंडी शिडीची मदत होणार आहे गड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील सोय व्हावी यासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून ही लोखंडी शिडी बसवण्यात आली आहे यावेळी रायरी रायरेश्वर आणि धाणवली ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते